विटेकरांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणजेच श्री राजलक्ष्मी ग्रुप प्रस्तुत मी फिनिक्स आयोजित विटा फेस्टिवल 2021-22 कलाकारांनो तयारीला लागा. विटा फेस्टिवल मंच फक्त तुमच्यासाठीच. खास यात्रेनिमित्त दिनांक 24-25-26 एप्रिल रोजी डान्स, फॅशन शो, सिंगिंग, लघुनाटिका, मिस्टर मिसेस अँड मिस विटा आणि नितीन गवळी भाऊजींचा होम मिनिस्टर कार्यक्रम तसेच विटा भूषण पुरस्कार सोहळा. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क आपल्या स्क्रीनवर. सतत लाईट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय. आता चिंता करू नका. आजच आणि आत्ताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा. एक्साइट कंपनीसह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीसह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विट्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट. आमचा पत्ता नेवरी रोड विटा. काठावरचे सुहास बाबर पालिकेच्या मैदानात उतरणार का? विटा नगर पालिकेच्या राजकारणावर सुहास बाबर नेहमीच बोलत असतात. पत्रकार परिषदा घेऊन पाटील गट, वैभव पाटील यांच्यावर टीका करत असतात, पण तेही काठावर बसून. काठावरचे सुहास बाबर यावेळी पालिकेच्या मैदानात उतरणार का? मैदानात उतरून शड्डू ठोकणार का? हा खरा प्रश्न आहे. गटपालिका निवडणुकीत सुहास बाबर यांनी पालिकेची सत्ता आणल्याशिवाय फेटा बांधणार नाही असं वक्तव्य केलं होतं. काही महिन्यापूर्वी मध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी माझे मत विटत असते तर मी दाखवले असते असे विधान केले होते. अधेमध्ये ते विटा पालिका आणि पालिकेच्या राजकारणावर बोलत असतात, टीका करत असतात, पण पालिकेच्या प्रत्यक्ष मैदानात न उतरता ज्यावेळी पालिकेच्या मैदानात उतरायची वेळ येते तेव्हा अमोल बाबर हा चेहरा पुढे केला जातो. भूमिका मांडायची किंवा काही वाच्य करायचे असते तेव्हा अमोल बाबर पुढे येण्याऐवजी सुहास बाबर पुढे येतात. तेच भूमिका मांडतात, तेच प्रमुख विरोधक म्हणून भाष्य करतात तेव्हा अमोल बाबर मागच्या रांगेत असतात. विटा पालिकेच्या राजकारणातला विरोधी नेता म्हणून अमोल बाबर यांनी भूमिका मांडणं अपेक्षित असताना सुहास बाबरच बोलत असतात. यावेळी सुहास बाबर पालिका निवडणुकीच्या मैदानात उतरून वैभव पाटलांना आव्हान देणार का? सुहास बाबर यांचे मत विट्यात नसले तरी ते अख्खेच्या अख्खे आणि पूर्ण परिवारासह विट्यातच राहायला आले, त्यामुळे पालिका निवडणुकीत उतरायला हरकत नाही. केवळ काठावर बसून गप्पा मारण्यापेक्षा मैदानात उतरून आव्हान देऊ शकतील का? लढायला अमोल भैया आणि पत्रकार परिषदा घेऊन गप्पा हाडायला सुहास भैया, असे न करता ते प्रबळ विरोधकाची भूमिका बजावतील का? हा खरा उत्सुकतेचा प्रश्न आहे. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड विटा.